सडकर्जुनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक होती आणि या निवडणुकीमध्ये जसं आमचं अलायन्स झालं होतं राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या युतीच्या 18 पैकी 17 जागा आली होती एक आमची जी जागा आली होती तशा 19 पैकी 18 तर याच्यामध्ये आज जी उपसभापती आणि सभापती पदाची जी निवडणूक झाली याच्यामध्ये बिनविरोध निवडणूक झाली म्हणजे आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर अविनाशजी काशीवार हे सभापतीपदी विराजमान झालेत आणि भारतीय जनता पक्षाचे आमचे विश्वनाथजी रहांगडाले हे उपसभापतीपदी विराजमान झाले आणि मला वाटतं ही निवडणूक बिनविरोध झाली ही अत्यंत खेडीमेडीनं झालेली निवडणूक आहे ना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या या संयुक्त युतीनं या ठिकाणी ज्या पद्धतीनं सुरुवातीला आपण युती केली त्या अत्यंत खेडीमेडीच्या वातावरणात ही सगळी निवडणूक संपन्न झाली. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या दोन पक्षामध्ये युती होऊन ही निवडणूक लढवली गेली. या युतीमध्ये 18 पैकी 17 संचालक निवडून आले आणि निवडून आल्यानंतर ते 17ही संचालक एकसंघ राहून आज सर्वानुमते राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर अविनाश काशीवार यांची अध्यक्षपदी सभापतीपदी निवड झाली आणि उपसभापतीपदी भारतीय जनता पार्टीचे विष्णुभाऊ रहांगडाले यांची निवड झाली आणि म्हणून अत्यंत आनंदाच्या वातावरणामध्ये खेडीमेळीच्या वातावरणामध्ये निवडणूक झाली आणि म्हणून मतदारांना आणि सर्व संचालक मंडळाला मी त्यानिमित्ताने धन्यवाद देतो. धन्यवाद. शेतकऱ्यांच्या विकासासाठी ही युती करण्यात आली. सडकअर्जुनी तालुक्यातील शेतकऱ्यांचं हित आणि भलं कसं होईल या हे लक्षात घेता भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही युती केली आणि 100% जवळपास यश यामध्ये मिळालं. लोकांना पण ही खऱ्या अर्थाने युती पसंत आली म्हणून त्यांनी आमचे 18 पैकी 17 उमेदवार निवडून दिले आणि 18वे जे उमेदवार होते ते पण आता आमच्यासोबत आहेत आणि अशा पद्धतीने चांगल्यात चांगलं काय करता येईल. बडोले साहेबांचं वरती सरकार आहे. आम्ही या ठिकाणी आहोत. सरकार आणि सहकार जर एका लाईननी चालत नसेल तर विकास करत असताना फार त्रास होतो आहे आणि खऱ्या अर्थाने विकासाकरता सहकार आणि सरकार एकत्र असलं पाहिजे अशी आमच्या सर्व वरिष्ठ लोकांची धारणा होती आणि त्या अनुषंगाने आमची आज युती झाली. पूर्वी पण युती झाली. निवडणुकीपूर्वी झालेल्या युतीमध्ये ठरल्यानुसार मी सभापती झालो आणि सन्माननीय आमचे रहांगडाले साहेब उपसभापती झाले. मी खऱ्या अर्थाने बडोले साहेब, आदरणीय जैन साहेब, आदरणीय गंगाधरजी परशुरामकर साहेब आणि या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि निश्चितपणे एक चांगलं प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू एवढी ग्वाही.